उद्धव ठाकरे यांचा 19 बंगल्याचा पहिला आरोपी म्हणजे उद्धव ठाकरे सेनेचे सरपंच प्रशांत मिसाळ यांना काल पोलिसांनी अटक केली आहे. मी आज पुन्हा रायगडचे पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. रश्मी उद्धव ठाकरे यांनी 23 मे 2019 रोजी हे पत्र लिहिलं आणि त्या पत्रात रश्मी उद्धव ठाकरेंनी लिहिलं, माननीय सरपंच साहेब, ग्रामपंचायत कोरलय, घरपट्टी असेसमेंट उतारा, मादा नावे करणे. त्यात त्यांनी लिहिलंय की 30 एप्रिल 2014 रोजी जमीन मालक अन्वय मधुकर नाईक, अन्वय नाईक सगळ्यांना माहित आहे, त्यांच्याकडून आम्ही जमिनी घेतल्या. या जमिनीवर 19 घर बंगले होते, त्याचे असेसमेंट नंबर आहे, घर क्रमांक 787 788 789 792 93 94 95 96 97 98 99 101 102 3 4 5 19 बंगले आपण आमचा नावे कराव्या. आमचा नावे म्हणजे रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांचा नावाने करावे असं पत्र रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकरनी दिले. 2 महिन्यांनी जुलै 2019 मध्ये ग्रामपंचायतनी हे 19 बंगले रश्मी ठाकरे मनीषा वायकरच्या नावाने केले. मे 2020 मध्ये उद्धव ठाकरेंनी ही प्रॉपर्टी लपवली. निवडणुकीत उभे राहिले, एफिडेव्हिट मध्ये अन्वय नाईक कडून जमिनी घेतलं ते लिहिलं, 9.5 एकर जमीन, परंतु बंगले नाही लिहिले. बंगल्याची मार्केट व्हॅल्यू आज 9.5 कोटी आहे. आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केली, इन्कम टॅक्स कमिशनरला तक्रार केली की यांनी बंगले लपवले, म्हणून त्यांनी महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारला. उद्धव ठाकरेंनी आदेश दिले, त्यावेळीचे जिल्हाधिकारी आणि रेव्हेन्यू कमिशनरनी जागेवर जाऊन रिपोर्ट दिला की 19 बंगले चोरीला गेले. 2021-22 मध्ये उद्धव ठाकरे चा राज्यात त्यांच्या बायकोचे 19 बंगले गायब झाले. त्याच्या विरोधात आम्ही तक्रार दिली, FIR रजिस्टर झाला. हा FIR जो रजिस्टर झालेला आहे 23 फेब्रुवारी 2023 त्याची आता चौकशी सुरू आहे. पहिला आरोपीला अटक झाली आहे, बाकीचे वाट पाहत आहे. माझा प्रश्न मुख्यमंत्री त्यावेळीचे उद्धव ठाकरेंना आहे, आपण रश्मी ठाकरेचे गायब केलेले 19 बंगले कुठे लपवले आहे? आपण खोटाळले आहात. आपला बायकोनी 2019 मध्ये हे बंगलो स्वतःच्या नावावर करून घेतलं. 2020 मध्ये त्यांनी 31 मार्च 2021 पर्यंत प्रॉपर्टी टॅक्स भरला. आपण मे 2020 मध्ये निवडणुकीला उभा राहिलात, निवडणुकीचा एफिडेव्हिटमध्ये तुम्ही बंगलो लपवले आणि मग तुमची मुख्यमंत्री पदाची खुर्ची धोक्यात आली, तर ते बायकोचे 19 बंगले तुम्ही आणि रवींद्र वायकरनी गायब केले. ही तोप तर द्यावाच लागणार.